नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं Adobe Photoshop Advanced कोर्स मध्ये। सो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पर्टिक्युलर एखादा ऑब्जेक्ट आहे इमेज मध्ये, त्याचा तुम्हाला कलर चेंज करायचा आहे। कलर जो फॉर एक्झाम्पल एक आपण टी शर्टचा कलर चेंज करणार आहोत, सो तुम्ही या पद्धतीने कोणत्याही ऑब्जेक्टचा कलर चेंज करू शकता, त्याच्या मेथड्स काय काय असतील आपण बघूयात। सो डिअर स्टुडंट, आपण आलेलो आहोत फोटोशॉपमध्ये आणि सिम्पल मी एक रेफरन्ससाठी इमेज इम्पोर्ट करतोय, दिस वन, जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करतोय। ओके, आता तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्टचाही तुम्ही कलर चेंज करू शकता किंवा पूर्ण इमेजचाही, ठीक आहे। पर्टिक्युलर एखादा जो पार्ट आहे तो त्याचा जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल, फॉर एक्झाम्पल आपण या टी शर्टचा कलर चेंज करूयात, तो कशा पद्धतीने, सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती तुम्हाला कंट्रोल झेडने कॉपी करायची आहे, दिस वन लिओ। पहिली एक कन्सेप्ट क्लिअर करतो की आपण एकतर पूर्ण इमेजचं जर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर आपण ते यूजमधनं चेंज करतो। सिलेक्ट लिअ, इमेजमध्ये जायचं आहे, ॲडजस्टमेंटमध्ये, आणि ह्यू सॅच्युरेशन तुम्हाला इथे मिळेल। सो ह्यू सॅच्युरेशनमध्ये आपण ह्यू जर ॲडजस्ट केला तर ह्या पूर्ण इमेजचाच कलर चेंज करू शकतो, ठीक आहे। जर सॅच्युरेशन म्हणजे इथे टेम्परेचर्स वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, लाईटनेस, डार्क लाईट, गॉट इट। सो ह्यू सॅच्युरेशनचं इथं तरी मला वाटतं की गरज तुम्हाला पूर्ण इमेजचं ज्यावेळेस कलर कॉम्बिनेशन मॅच करायचं असेल किंवा तुम्हाला पूर्ण चेंज करायचं असेल त्यावेळेस करू शकता। ओके, सो सिम्पल मी इथे कॅन्सल करतो। ह्यू सॅच्युरेशन तुम्हाला नेक्स्ट स्टेप जी असेल ती असेल तुम्हाला इथेही मिळेल, सी, यू गॅट दिस, क्लिक ऑन हियर अँड ह्यू सॅच्युरेशन। इथे प्रॉपर्टीजमधून तुम्हाला कलर्स चेंज तुम्ही या पद्धतीने करू शकता, ठीक आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन आहे की सिलेक्ट इमेज, दिस वन यो, अँड गो टू इमेज, ॲडजस्टमेंट अँड कलर बॅलन्स। इथे काय होणार आहे, तुम्ही एक कलर बॅलन्स म्हणजे सियान, मेजेंटा अँड येलो ह्या तिन्ही कलर्स जे पार्ट्स आहेत इकडे जर गेलात तर रीटोन जो आहे, रेड टोन जो आहे तर तो तुम्हाला ॲडजस्ट होणार आहे इथे, मेजेंटा, सी, लुक ॲट दिस, येलो अँड ब्ल्यू, हाही एक आहे। आपण कलर थेरीजमध्ये हे तिन्ही पार्ट बघितले होते, सॅडो, मिड टोन अँड हायलाईट्स। आता हायलाईट जर सिलेक्ट केला तर तुम्ही हायलाइटेड पार्ट्स इथे तुम्ही बघू शकता, लुक ॲट हियर, सी, फक्त हायलाइटेड पार्ट्स इथे, मिड टोन म्हणजे सेंट कलर्स पूर्ण, आणि सॅडोज, इथं तुम्ही सॅडोज ॲडजस्ट करू शकता, लुक ॲट दिस। ओके, जर तुम्ही ओके केलं तर लुक ॲट दिस आफ्टर बिफोर। ओके, सो या इथे दोन ऑप्शन एकदा पर्सनली चेक करा, ह्यूजमध्ये आणि कलर बॅलन्समध्ये, गॉट इट। आणि हे तर सिम्पलच आहे, ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही इमेज करूच शकता, हे एवढं काही अवघड नाही आहे, दॅट्स वाय मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही इथे। पण आता हा झाला पूर्ण इमेजचाच कलर चेंज जर करायचा असेल तर, पण प्रॉपर आपल्याला एखादा पर्टिक्युलर पार्टचा, फॉर एक्झाम्पल हा जो टी शर्ट आहे किंवा एखाद्या इमेजमध्ये कोणताही पार्ट असेल तर त्याचा कलर तुम्ही कशा पद्धतीने चेंज करू शकता विथ सॅडो ॲडजस्ट झाली पाहिजे। सो मी ही लेअर जी आहे ही डिलीट करतो आणि या लेअरची मी एक कॉपी काढतो, ठीक आहे। सो त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही पेन टूलने एक सिलेक्शन करू शकता किंवा क्विक सिलेक्शन करू शकता, मॅजिक सिलेक्शन करू शकता, पर्टिक्युलर सिलेक्शनचं तुमच्या डिपेंड आहे सिच्युएशनवरती। सी, मी शिफ्ट प्रेस करून एक पटपट हे करून घेतो, ठीक आहे, मॅजिक क्विक, सी, नॉर्मल सिलेक्शन आपलं झालेलं आहे, ठीक आहे। मे बी हे प्रॉपरही झालेलं नाही आहे, इथेही तुम्ही बघू शकता, पण तुम्हाला प्रॉपर करायचं आहे, ठीक आहे। मी तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सिम्पल त्याची प्रोसेस महत्वाची आहे, ठीक आहे। हा जो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे, हा जो पार्ट आहे तो तुमचा सिलेक्ट झाला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायची लेअर अँड अप्लाय करायचं आहे
ग्रेडियंट। तुम्ही सॉलिड कलर करू शकता, पॅटर्न करू शकता, तुम्हाला जे करायचं, पण मी ग्रेडियंटमधनं एक्सप्लेन करतोय। सो हे तिन्ही गोष्टी सेमच आहेत। सॉलिड कलर घेतलं तर तिथे कलर पॅलेट्स येणार आहेत, पॅटर्न घेतलं तर तिथे पॅटर्न्स येणार आहेत। फॉर एक्झाम्पल ग्रेडियंट आपण घेऊयात, ग्रेडियंट घेतलात तर इथे तुम्ही ग्रेडियंट सिलेक्ट करू शकता, पाहिजे तो ग्रेडियंट तुम्हाला इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी सिंपल हा सिलेक्ट करतोय, ओके। तुम्ही ते स्टाईल सिलेक्ट करू शकता, रेडियल, अँगल, रिफ्लेक्टेड, डायमंड, हे आपलं ग्रेडियंट टूलमध्ये झालेलंच आहे। सेम प्रोसेस आहे, इथे त्याचा अँगल चेंज करू शकता, स्केल चेंज करू शकता, रिव्हर्स, डिदर हे तुम्ही चेंज करू शकता, ओके। आता ग्रेडियंट अप्लाय पूर्ण तुमचा झाला असेल तर तुम्हाला सिंपल ओके क्लिक करायचं, ठीक आहे। दॅन सिलेक्ट द ग्रेडियंट लिय, आणि इथे आपल्याला मोड चेंज करायचा आहे कलर्समध्ये, दॅट सेट। तुम्हाला काहीही करायचं नाही आहे। सी लुक ॲट दिस, इथे तुमची प्रॉपर सॅडोई आलेली असेल, लुक ॲट दिस, आफ्टर बिफोर, आफ्टर बिफोर। सो ही जी आहे ही प्रॉपर प्रोसेस आहे पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा कलर चेंज करण्याची, ठीक आहे। आय होप तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असेल की आपण पर्टिक्युलर इमेजचा चेंज आपण ॲडजस्टमेंट, ह्यू, बॅलेन्स अँड सॅच्युरेशन ह्या दोन्ही ऑब्जेक्टपासून करू शकतो। त्याच पद्धतीने ही एक मेथड आहे, आय होप तुम्ही ते राईट डाऊन करून घेतलं असेल हे कशा पद्धतीने आपण बनवलं आहे, ठीक आहे। प्रत्येक गोष्ट लिहून घेत चला, ओके। आय होप तुमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या क्लिअर झाल्या असतील या व्हिडिओमध्ये।